विरोधी पक्ष नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. अजित पवारांनी ही मागणी केलेली आहे. शरद पवारांसमोरच ही मागणी करण्यात आलेली आहे. पक्षातील संघटनात्मक जबाबदारी द्या, मग बघा पक्ष कसा पळतो, असं एक सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलंय. अजित पवारांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या खास शैलीत टोला लगावला. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेताच राहावं असं पाटलांनी सूचित केल्याची चर्चा आहे. तर कुणी कोणत्या पदावर काम करावं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे असं याबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मला स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्यालाही सगळ्यांना सांगायचंय, मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो. एक वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताज तवान ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. काहींच म्हणणं नाही तू कडक वागत नाही, आता म्हणलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू, कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही, पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो. अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे. आज योगाची इव्हेंट झाली ज्याला अजित दादा आणि झिरवळ साहेबांनी जायचं टाळलं. खरं म्हणजे यांच्यापेक्षा जड असणारी वजनदार माणसं योगा करतानाचे फोटो माझ्याकडे किमान ते कसे करतात हे बघायला तरी तुम्ही दोघांनी जायला पाहिजे होतं. विरोधी पक्ष नेत्याचं हे काम आहे की सरकारमध्ये बसलेल्यांच्यावर लक्ष ठेवणं, तर कोण किती वाकू शकतो आणि कोण किती वाकत नाही हे बघायचं काम तर करायला पाहिजे होतं. हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यामुळे कोणी कुठल्या पदावर काम करावं हे राष्ट्रवादीने अंतर्गत ठरवायचं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलू. पण मित्रत्वाचा काय सल्ला द्याल? नाही नाही, असं आहे की अशा बाबतीत कुठलाही सल्ला नाही आहे. एवढंच माझं म्हणणं आहे की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक ते प्रभावी नेते आहेत, त्यामुळे त्यांचा योग्य विचार राष्ट्रवादी काँग्रेस करेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.